शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी कर्मचारी संपकरी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यावर निलंबनाची कारवाई करणे, या कारवाईनंतर शेवगाव सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांनी पुकारलेल्या आंदोलनावर राज्याचे इंटक कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी मुकेश तिगोटे यांनी या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात राज्यस्तरीय संप करण्याचे घोषित केले. शेवगाव आगाराचे व्यवस्थापक देवराज यांनी व्यक्तिदोषातून कामगारांवर केलेल्या अन्यायाविरोधात राज्याचे नेतृत्व शेवगावात दाखल झाल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. वेतनवाढीचा तिढा मागील 26 महिन्यापासून चालू आहे. 8 जून ते 9 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं महामंडळामध्ये संप घडवून आणला. यावर राज्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष यांनी जे आश्वासन दिलेलं आहे की यामध्ये कॉस्ट टू कंपनी कमी करणं, डिवाइन ड्रॉनची पद्धत अवलंबणं आणि त्याचबरोबर या सगळ्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांवर केलेल्या आंदोलनामध्ये कुठल्याही कारवाई होणार नाही अशी प्रसारमाध्यमांसमोर आणि झालेल्या चर्चेमध्ये आश्वासन दिलं होतं. परंतु सूडभावनेतून आजही कर्मचाऱ्यांवरच्या केलेल्या कारवाया ह्या मागे घेतल्या जात नाहीत, किंबहुना कामगारांवर दहशत निर्माण करण्याकरिता काही ठिकाणी जाणीवपूर्वक कारवाई केल्या जात आहेत. जर या कारवाया थांबल्या नाहीत आणि वेतनवाढीचा जो तिढा निर्माण झालेला आहे हा जर तात्काळ सुटला नाही तर मला या माध्यमातून, आपल्या प्रसार माध्यमातून, आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की हा वेतनवाढीचा तिढा केवळ राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आडमुठी आणि सूडभावनेने आकसबुद्धीने वागणुकीमुळं आज निर्माण झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख यांनी व्यक्तिशः लक्ष घालून हा तिढा सोडवावा. जर तिढा सुटला नाही तर मात्र एसटी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि मात्र यावेळेस रस्त्यावर उतरल्यानंतर मात्र या राज्यातल्या जनतेचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत याची जाणीव ठेवावी अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती. आणि ही निषेध आहे, ही चुकीची कारवाई. प्रशासनाला आमची विनंती वजा धमकी आहे की जर ही कारवाई जर घेतली नाही, ही कारवाई केलेली खोटी आणि बेकायदेशीर कारवाई जर मागे घेतली नाही तर मात्र याचे परिणाम गंभीर होईल. आम्ही महात्मा गांधी यांच्या विचारानं शांततेच्या मार्गाने काम करणारे कामगार चळवळीतले कार्यकर्त्यावर कामगार चळवळीतले काम करणारे पदाधिकाऱ्यावर आम्हाला वाटतं की शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सुटावा, शांततेच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी निकाली काढल्या जाव्यात. जर प्रशासनाने याला गंभीर घेऊन जर हा प्रश्न सोडवला नाही आणि कामगारांचं निलंबन जर मागे घेतलं नाही तर मात्र याचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यामध्ये कर्मचारी संपावर जाऊ शकतात आणि पुन्हा एकदा या महामंडळामध्ये या कामगारांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात आणि कामगारांच्या न्यायासाठी संप होऊ शकतो याची भान महामंडळातल्या या मुजोर प्रशासनाने आणि अशा आगार संघटना ठेवण्याची गरज आहे आणि याचाच इशारा देण्याकरता मी आज शेवगाव शहरामध्ये आणि आगाराला भेट देण्याकरता आलेलो. या संदर्भामध्ये संप करण्याची घोषणा नसताना कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं हा संप घडवला याचं कारण या राज्यामध्ये या महामंडळामध्ये हिटलरशाहीच्या विरोधामध्ये असलेला आक्रोश या माध्यमातून या संपाच्या माध्यमातून समोर आलेला. काय झालं की 5 कर्मचारी आज निलंबित केलेले आहेत. आज मी या माध्यमातून जे शेवगाव तालुका शहर जे सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा आणि रास्ता रोको करण्याचं विविध आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, जे आश्वासन देऊन पाठीमागे राहिले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन. राज्य नेतृत्वाने आगार प्रमुखाशी चर्चा केल्यानंतर
आज 12 वाजेपर्यंत वरिष्ठांशी चर्चा करून या विषयासंदर्भात मी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन शेवगावचे आगार व्यवस्थापक यांनी इंटक राज्य शिष्टमंडळाला दिले. राज्याच्या कामगार नेतृत्वाने या 5 कर्मचाऱ्यांवरील व राज्यातील संपाच्या काळात विविध ठिकाणी निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास आषाढी एकादशीला पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची पायीवारी करून पुन्हा एकदा संपाचे हत्यार उगारले जाईल, असा इशारा राज्याचे इंटकचे जनरल सेक्रेटरी मुकेश तिगोटे यांनी शेवगाव येथे असताना इशारा दिलाय. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे.